माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ईमेल आल्यानंतर त्यांच्या कराड येथील पाटण कॉलनीतील निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संभाजी भिडे यांना अटक करा असं वक्तव्य केल्यानंतर एका युवकाचा ईमेलद्वारे धमकीचा सध्या त्यांना मेसेज आला आहे. यानंतर त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. एकूणच दोन दिवसापूर्वीच त्यांनी अशी मागणी केली होती की वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करा आणि याचा आता पडसाद कुठेतरी उमटताना दिसतंय. सध्या कराडच्या पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी मोठा पोलिसांचा सध्या बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सदरच्या युवकाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक देखील नांदेडला रवाना होत असल्याची सध्या माहिती मिळते आहे. एकूणच या घटनेमुळे सध्या कराड नव्हे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. असलमुल्ला, कराड वार्ता.